नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो, करिअर मेकिंग गार्डन्स यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांचे हार्दिक स्वागत करून आज 7 सप्टेंबर 2024 वास्तविक पाहता MCC ऑल इंडियाचा डीम्ड AMU BHU त्याचबरोबर AIIMS जिपमर आणि 15% गव्हर्नमेंट कॉलेजमधील सर्व सीट्स 15% सीट्स भरणारा जो दुसरा राऊंड होता MCC थ्रू चालणारा ऑल इंडिया कोट्याचा, या राऊंडची रजिस्ट्रेशन सुरू झालेलं आहे. परंतु चॉईस फिलिंग मात्र 6 सप्टेंबरपासून सुरू झाले. परंतु आज ताग आहे, म्हणजे आज 7 सप्टेंबर आहे, दुसरा दिवस आहे, परंतु आपल्याला सीट मॅट्रिक्स पण आलेलं नाही, NRI कन्वर्जनची लिस्ट आलेली नाही. त्याचबरोबर आपल्याला जे काही चॉईस फिलिंग आहे तीसुद्धा आलेली नाही या संदर्भामध्ये, म्हणजे आत्तापर्यंत आलेली नव्हती. परंतु आत्ता मी तुम्हाला रिसेंट अपडेट सांगतो. 5 वाजता, म्हणजे आज 7 सप्टेंबरला संध्याकाळी 4:30 वाजता दरम्यान एक MCC वेबसाईटवरती नवीन 2 कॉलेजेस डीम्ड कॉलेजेस ॲड झालेले आहेत की जे तेलंगणा राज्यामधील आहेत. वास्तविक तेलंगणा राज्यामध्ये आणि आंध्र प्रदेश राज्यामध्ये फक्त एकच कॉलेज होतं, गीताम इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस विशाखापट्टणम, या ठिकाणी फक्त एक कॉलेज होतं की जे डीम्ड कॉलेज होतं. संपूर्ण तेलंगणा राज्यामध्ये एकसुद्धा डीम कॉलेज नव्हतं, परंतु 28 प्रायव्हेट कॉलेजेस होते. परंतु त्यामधील 2 कॉलेजेसची भर आता ह्यावर्षी पडले, म्हणजे डीम्ड कॉलेजेसची संख्या जी काही 51 होती ते आता 52 झाली होती, 55 एवढी संख्या झाली होती. त्याच्यानंतर या आत्ताच्या ह्या दुसऱ्या राऊंडमध्ये 2 कॉलेज, मल्लारेड्डी इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस हैदराबाद आणि त्याचबरोबर त्यांचा एक दुसरा कॅम्पस आहे मल्लारेड्डी मेडिकल कॉलेज फॉर वुमन इन हैदराबाद, हे दोन्ही कॉलेजेस 200 सीट्सचे इंटेक असणारं डीम्ड युनिव्हर्सिटीमध्ये कन्वर्ट झालेलं आहे. जे काही मल्लारेड्डीचा मेन कॅम्पस आहे त्या ठिकाणी 19 लाख रुपये पर इयर फीज आहे आणि त्या ठिकाणी 4.5 वर्षासाठी फीज भरायचे. आणि वुमनचं कॉलेज जे आहे ते मात्र त्या ठिकाणी सुद्धा 200 सीट्सची वेकन्सी आहे आणि त्या ठिकाणी 18 लाख रुपये पर इयर फीज 4.5 वर्षासाठी भरायचे. बऱ्याच वेळा डीम्ड कॉलेजेसमध्ये मॅनेजमेंट सीट्स आणि NRI सीट्स असतात. NRI सीट्स म्हणजे ज्याला आपण नॉन रेसिडेन्शियल इंडियन सीट्स असं म्हणतो आणि त्याच्यामध्ये एक उपलब्ध संधी आपल्या सर्वांना होऊ शकते. 170 सीट्स प्रत्येक कॉलेजमध्ये मॅनेजमेंट कोट्यामध्ये आहेत की ज्याला मेरिट कोटा किंवा पेड सीट्स असं म्हणतात आणि 30 सीट्स हे NRI राहणार आहेत. त्यामुळे कदाचित MCC सेकंड राऊंडमध्ये आपल्याला उशीर लागला होता. हे सर्व महत्त्वाचं अपडेट देण्यासाठी मी तुमच्यासमोर आलो होतो. MCC वेबसाईटवरती आता एक रिसेंट 2 कॉलेजची वाढ झालेली आहे डीम्ड कॉलेजची, ज्या कॉलेजला मल्लारेड्डी इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस हैदराबाद, ह्या 2 कॉलेजमुळे हैदराबादमध्ये किंवा तेलंगणामध्ये पहिले 2 डीम्ड युनिव्हर्सिटीज भारत देशातल्या डीम्ड युनिव्हर्सिटीमध्ये वाढ झालेली आहे. त्यानंतर सध्या व्हर्च्युअल व्हेकन्सी फॉर राऊंड 2 MCC ऑल इंडिया कोटा, त्याचबरोबर क्लिअर व्हेकन्सी राऊंड 2 फॉर ऑल इंडिया कोटा MCC च्या वेबसाईटवरून ह्या सर्व गोष्टी आलेल्या आहेत. आपल्या सर्व विद्यार्थ्यांनी पालकांना त्या पुढच्या व्हिडिओमध्ये त्याच्यामधली जी व्हॅकन्सी पोझिशन आहे किंवा सीट मॅट्रिक्स राऊंड 2 साठीच्या संदर्भात मी तुम्हाला सांगेन. तोपर्यंत आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देऊन नवीन डीम्ड 2 कॉलेजेस आलेत या संदर्भामध्ये इन्फॉर्मेशन देण्यासाठी मी तुमच्यासमोर आलो होतो. एवढंच या निमित्तानं सांगून आजचा हा व्हिडिओ संपूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.